भाकरी खूपच पातळ आहे, म्हणजे लिटरली इतकी पातळ आहे. त्या आमटीची चव मला आतापर्यंत परत कधीच मिळाली नाही. टिपिकल साऊथ इंडियन खाल्ल्याचा फील येतोय. कसं आहे आई? लाजू नकोस. कसं आहे? मस्त आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत फक्त 140 रुपयात अनलिमिटेड मिळणारी उत्तर कर्नाटकात थाळी, ज्यामधली भाकरी म्हणजे एकदम रेशमाच्या कापडासारखी पातळ आणि मुलायम, त्याचबरोबर चटकदार सांबार आणि भात. त्यानंतर आम्ही गेलो बेळगावातल्या एकदम जुन्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये, जिथल्या वाईब्स एखाद्या कूल कॅफेला पण मागे टाकतील अशा, आणि ट्राय केलं गडबड आणि तिथली स्पेशालिटी पाचक. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त. जी दर बुधवारी खाण्याची आणि फिरण्याची इंटरेस्टिंग ठिकाणं आम्ही घेऊन येत असतो, तर आम्ही आलो आहोत बेळगावला. आणि मागच्या व्हिडिओत आम्ही खाल्ली लई भारी कुर्मापुरी आणि मेदू वडा, त्याचबरोबर घेतला बेळगावचा अस्सल कुंदा. तर तुमचा तो व्हिडिओ बघायचा राहून गेला असेल तर पटकन बघून टाका. बाय द वे, आपल्या प्रत्येक व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुम्हाला एक कडकडून मिठी. इतके भरभरून बघताय पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राहो लवकर सबस्क्राईब करा आणि ती घंटा पण दाबा, म्हणजे लवकरच तुम्हाला काहीतरी चविष्ट खायला मिळेल. तर यावेळी आम्ही गेलो माझा मोठा भाऊ सुचितने रेकमेंड केलेल्या कर्नाटकातल्या प्रसिद्ध बसवेश्वर खानावळीत. बंगळूर, धारवाड, हुबळी अशा अनेक ठिकाणी बसवेश्वरच्या शाखा आहेत. त्यातली बेळगावची खानावळ आम्हाला ट्राय करायची होती, जी आहे बेळगावातल्या प्रसिद्ध रामदेव हॉटेल शेजारी. बंगळूर हायवे पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे, त्यामुळे गोवा किंवा गोकर्णला जाताना तुम्ही इथे जेवणासाठी थांबू शकता. टिपिकल साऊथ इंडियन खानावळीसारखाच ॲम्बियन्स. आत गेल्या गेल्या बॅकग्राऊंडला कानडी गाणं आणि सांबाराचा घमघमाट. इथे आम्ही 3 थाळ्या ऑर्डर केल्या, 2 स्वीटसह आणि 1 स्वीट शिवाय. थाळीत आधी आलं 2 प्रकारच्या उसळ, बेळगावी काकडीची रस्सा भाजी, कोशिंबीर, बेसनाची वडी, सॅलॅड, दही, लोणचं. त्याचसोबत टेबलावर होती कारळ्याची चटणी, ज्याला तिळकूट म्हणतात, आणि शेंगा चटणी, साखर. महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम पातळ ज्वारीची भाकरी आणि त्यावर तूप. वा, काय म्हणणं? अरे एकदम भारी वाटतं मला खूप, कारण बसवेश्वर खानावळीची थाळी मी बँगलोरला खाल्ली होती आणि माझ्यामध्ये एक खूप छान आहे. म्हणजे ती ॲक्च्युली तिथे ते असं केळीच्या पानात वगैरे हे देतात, बट हे सुद्धा खूप छान आहे. मुळात या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की याला म्हणतात नॉर्थ कर्नाटका थाळी. म्हणजे कर्नाटकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ जे असे किंवा त्यांची एक स्पेशालिटी असते, तर त्यातलं हे नॉर्थ कर्नाटका स्पेशलिस्ट ही थाळी आहे. आणि तू इवन बँगलोरला किंवा इतर ठिकाणी जरी गेलास आणि ही जेव्हा थाळी असते तेव्हा हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स असतात हे अक्षरशः ह्याच भागातनं, या नॉर्थ कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि ह्या भागातनंच ते काय म्हणतात ते मागवतात आणि त्याप्रमाणे ते करतात, कारण इथल्या पाण्याची आणि ह्याची चव देखील त्या भाज्यांमध्ये असते. आता तू जर बघशील ना तर ह्याचा एक त्यांचं एक हे ठरलेलं असतं, ही काकडीची भाजी आहे, मस्त त्याला रस्सा असतो छानपैकी. नंतर हे जे आहे हे मस्त मटकीची उसळ, ओके मडके काळू ना आई त्याला काय म्हणतात, हां मटकी काळू असं त्याला कानडी म्हणतात, सॉरी म्हणजे कानडीतला जर उच्चार चुकत असेल तर. ही मस्त असं रायता टाईप असते, कोशिंबीर, आणि ही मुगाची, हे टिपिकल बेळगावची मूग खूप प्रसिद्ध असतं, एकदम छान वेगळे स्पेशलिस्ट असतं तर ते असतं. आणि हे थोडंसं पिठल्याचा एक प्रकार आहे, बेसनचा एक प्रकार आहे, बेसनची वडी, हां बेसनची वडी, बेसन वडी असं. आणि मग थोडंसं सॅलड टाईप, दही, आणि मग मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर भाकरी बघाल तर एकदम पातळ भाकरी असते, त्यामुळे आपण थोडीशी इतर ठिकाणी कसं जरा अशी जाडसर भाकरीचं हे असतं, त्यामुळे असं ते जात नाही. ह्या भाकरीचं वैशिष्ट्यच आहे की एकदम अशी पातळ भाकरी असते. आणि मी आता ही काकडीच्या भाजीबरोबर ट्राय करतो आहे. खूपच वेगळी आहे, खूपच मस्त आहे. थोडंसं ज्याला आपण म्हणतो स्पायसी कडे झुकतं हे जेवण, बट तरी खूप टेस्टी असतं. दुसरं पण मी ट्राय करतो आहे. सुरेख, ही यांची मस्त अशी, म्हणजे ही थोडीशी ड्राय उसळ असते, त्याचा एक त्याला छान स्वाद असतो आणि ते खूप सुंदर लागतं. मुगाची उसळ टाईप आहे, उसळ टाईप भाजी, रस्सा भाजी टाईप. इट इज गुड, म्हणजे नॉट सो ग्रेट. जे मी बँगलोर किंवा हुबळीला तुम्हाला ज्या दर्जाचं मिळू शकेल ही थाळी तेवढं नाही आहे, बट ठीक आहे बेळगावमध्ये एवढं.
भाकरी खूपच पातळ आहे, म्हणजे लिटरली इतकी पातळ आहे ही भाकरी की त्यामुळे गार पण छान लागते जेव्हा पातळ असतं तेव्हा. बेळगावच्या काकड्या खूप छान मस्त कोवळ्या असतात आणि ते काकड्यांचे बरेच प्रकार करतात. कोशिंबीर तर आहेच पण काकडीची भाजी आहे ही. ही चव थोडीशी स्पायसी दादांनी सांगितलं तसं, आणि या सगळ्या चवी आम्ही म्हणजे मामाकडे मावशीकडे आजीकडे खाल्ल्यात. आमची सगळी आजोळ गावं सगळी इकडे आजूबाजूचीच आहे, त्यामुळे हे खाल्ल्यावरती एकदम लहानपणी गेल्यासारखं वाटतंय. पण ओव्हरऑल एकदा थाळी ट्राय करायला हरकत नाही. थाळीत स्वीटमध्ये दोन पर्याय होते, एक म्हणजे पुरणपोळी आणि दुसरी म्हणजे शेंगापोळी, ज्या फार उत्तम नव्हत्या ठीकठाक होत्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे वाफाळलेला भात आणि त्यासोबत मस्त सांबार. भात आणि आमटीशिवाय साऊथ इंडियन थाळी अपूर्ण आहे. मस्तपैकी भात आलेला आहे, सांबार आलेला आहे आणि हा त्याच्याबरोबर उडीदाचा पापड आहे आणि तो खूप छान कॉम्प्लिमेंट करतो आणि असा एक टिपिकल साऊथ इंडियन खाल्ल्याचा फील येतो आहे. मी खाऊन बघतो की कसं आहे सांबार. थोडीशी अशी टँगी चव आहे, थोडासा एक्स्ट्रा स्पाईस आहे पण त्याचीच तर गंमत आहे. त्यामुळे भाताबरोबर मजा येते खाताना आणि सोबत मध्ये मध्ये पापडाचा एक तुकडा. आहा, आणि हे जे सांबार आहे ते भाताबरोबरचंच सांबार आहे, कारण आपण जे डोश्याबरोबर खातो त्याची तो थोडीशी टॉमॅटो त्यात जास्त मिक्स असतो, पण हे वेगळी चव आहे, आमटीसारखी चव आहे सांबाराला. कर्नाटकात आलो की मला नेहमी सगळ्यात जे आठवतं ते म्हणजे तुलाही आठवेल कदाचित चुकीत की आईच्या आपल्या आईची आई जी होती आपली आजी तिच्या हातचा आमटी भात. म्हणजे इतके वेगवेगळ्या ठिकाणी आमट्या आणि हे सगळं ट्राय केलं पण त्या आमटीची चव मला आत्तापर्यंत परत कधीच मिळाली नाही. आणि मी ती खऱ्या अर्थाने मी जर काय मिस करतो आजीचं तर तो आमटी भात मी फार मिस करतो. कदाचित त्याचे कारणं वेगवेगळी असतील, म्हणजे आता त्याच्यामध्ये काय असू असं वेगळं काय असणार, कारण ती पण तेच मसाले वापरते तेच सगळं करते, पण माझ्या मते ह्या इकडच्या एका पाण्याची एक चव शेवटी असते. शेवटी आमटी म्हणजे काय ते पाणीच आहे ना, त्या पाण्याची एक चव आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आजी ते सगळं मस्त असे निखाऱ्यावर किंवा असे त्या टिपिकल शेगडीमध्ये आणि ह्याच्यामध्ये तो सगळा भात करायची, त्यामुळे त्याचा जो एक स्मोकी फ्लेवर असायचा त्या भाताला तो फार सुंदर असायचा. आणि ती अशी मस्त त्या तांब्याच्या भांड्यामध्ये तो भात करणार, ती आमटी करणार आणि मग तो असं त्या पळीने तो भात उकरणार आणि मग तो ताटामध्ये घेऊन मग ते सगळ्यांच्या ताटामध्ये थोडा 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 वाढणार. आणि त्या आमटी भाताची आणि त्याच्यावर त्या तुपाची चव खरं आहे, म्हणजे ती अवीट गोडी ज्याला आपण म्हणतो ना अवीट चव, तशी ती चव आहे. ती अजूनही ती कुठेतरी पक्की डोक्यामध्ये आहे आणि दरवेळेला कर्नाटकमध्ये आलं की मन जे शोधत असतं ते त्या आमटीची चव शोधत असतं आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या थाळ्या कदाचित ट्राय केल्या जातात माझ्याकडनं किंवा तुझ्याकडनं सुद्धा. तर कदाचित त्याचं टिपिकल आजीची चव मिळणार नाही, पण बघू थोडी कॉम्प्रोमाइज चव आपण घ्यायचा शोधायचा प्रयत्न करूया. स्वीट शिवाय अनलिमिटेड थाळीची किंमत आहे 140 रुपये आणि जर तुम्ही स्वीटसह अनलिमिटेड थाळी घेतली तर 170 रुपये. पुलंच्या रावसाहेबमध्ये बेळगावातल्या ज्या 12 गडगड्याच्या विहिरीचा उल्लेख आहे तीच ही मोठी जुनी विहीर ज्याला 12 मोठ आहेत. आणि या 12 गडगड्याच्या विहिरीच्या समोर आहे हुतात्मा चौकातलं एकदम जुनं कावेरी कोल्ड्रिंक हाऊस. आत गेल्यावर एक नंबर वाईब्स, फक्त ॲम्बियन्ससाठी जावं असं हे कोल्ड्रिंक हाऊस. तिथे आम्ही मागवलं गडबड आईस्क्रीम आणि पाचक. आईस्क्रीम हा आईसाहेबांचा वीक पॉइंट असल्यामुळे लगेचच इतकं मोठं आईस्क्रीम एकट्याने संपवण्याची जबाबदारी घेऊन त्यावर आईने हल्ला केला. कसे आई लाजू नकोस, कसे मस्त आहे. आता पाचक म्हणजे काय, तर बेसिकली तो आलं लिंबू आणि सोडा याचा एक थोडासा असा रस आणि त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी एक वेगळी ज्याला असं म्हणतो एक स्वीटनर आणि हे सगळं ॲड करून ते एक ड्रिंक तयार केलं जातं. बेसिकली पचनासाठी खूप छान पाचक म्हणून मग ते प्रसिद्ध असं. पण ते इतकं त्याची ती चव डोक्यात आहे आणि मुख्य म्हणजे हा आता पाचकची चव थोडी गेली आहे, ते तसं राहिलेलं आहे, बट इट्स ओके. कदाचित आता आपलीही चव थोडीशी इम्प्रूव्ह झाली असं आपण म्हणू शकतो, आपलं थोडेसे चव वेगळे डेव्हलप झालेले आहेत त्यामुळे कदाचित असेल, बट ठीक आहे. तो एक नॉस्टॅल्जिया आहे आणि मी असं म्हणेन की कावेरी मस्ट विजिट आहे जेव्हा आपण बेळगावला येतो तेव्हा.
थेट 80s आणि 90s लुक आहे. सगळं फर्निचर टिपिकल जे 80s 90s असायचं तसं आहे. आणि नाही का कपलसाठी बसण्यासाठी वगैरे असे इथे केबिन्स असायचे आणि इथे पडदे पण असायचे. आणि खूप वेळा मी बाबांबरोबर मी आणि दादा माझा आम्ही दोघंजणं यायचो. म्हणजे बेळगावमध्ये आल्यावर ट्रीट काय तर इथे येऊन आईस्क्रीम खाणं, बदाम थंडही पिणं आणि पाचक पिणं हे आमच्यासाठी खूप मोठं सुख असायचं. कारण हे थेट बेळगावच्या मध्यवर्ती भागात आहे. इथूनच जवळ आम्ही कुठेतरी राहत असायचो मावशीकडे किंवा आजीकडे आणि तिकडून चालत चालत इथे रात्रीच्या वेळी यायचं, खायचं आईस्क्रीम आणि परत जायचं. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्यात आणि खूप मिस करतो आहे बाबांना. कारण बाबा इतके उत्साही असायचे ना, म्हणजे त्यांचा असं असायचं की बेळगाव जसं की हा हा माझा एरिया आहे, हे माझं गाव आहे आणि मला तुम्हाला होस्ट करू दे आणि मला तुम्हाला एक एक ठिकाणी खायला घालू दे असं बाबांना वाटायचं. त्यामुळे कधी मी बेळगावमध्ये आलो ना की मला खूप त्यांच्या आठवण येते, खूप आठवण येते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या घासाला, प्रत्येक ठिकाणाला मी बाबांना मिस करतो आहे खूप. काही पदार्थांच्या चवीत आपल्या आठवणीसुद्धा लपलेल्या असतात. ती चव आपल्याला थेट त्या काळातच घेऊन जाते. आपल्या जवळच्या त्या प्रेमाच्या व्यक्तींना आपल्याला भेटल्यासारखं वाटतं, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणखी वाढते. त्यामुळे बेळगावचा दौरा माझ्यासाठी नेहमीच जास्त स्पेशल असतो. तुमच्या आठवणीतले जवळचे नॉस्टॅल्जिक करणारे पदार्थ किंवा ठिकाणं असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये शेअर कराल, मला आवडेल जाणून घ्यायला. दर बुधवारी असेच खाण्याचे आणि फिरण्याचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत जाऊच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.